स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीगोंदा तालुका महसूल विभागानं श्रीगोंदा तालुक्यात सांगवी तुम्हाला भागात केलेल्या कारवाईमध्ये वाळू तस्करी करणाऱ्या यांत्रिक बोटी स्फोट घडवून उद्ध्वस्त केल्यात. पोलिसांना पाहताच वाळू तस्करांनी आणि कामगारांनी पलायन केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशी सिंधू यांनी सध्या अवैध वाळू तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या भागात नदीपात्रामध्ये वाळू तस्कर अवैधपणे वाळू उपसा करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह महसूल आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकानं या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे तस्कर आणि कामगार यांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी या सर्व यांत्रिकी बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं स्फोट घडवत जागेवरच केला. यामध्ये 2 लोखंडी तर 5 फायबरच्या यांत्रिकी बोटी आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार सोन्याबापू राणेकर, विजय वेठेकर, रवींद्र करडिले, राहुल सोळुंके, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पायसर यांच्यासह तलाठी रुपेश भावसार यांच्या पथकानं ही कारवाई केली. महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.